आपण पाहत आहे झी 24 तास. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुण्यामधल्या एका रिक्षाचे मालक आहेत आणि ते पुण्यामध्ये रिक्षाही चालवतात. हे ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल, पण पुण्याच्या RTO नेच ही माहिती दिली आहे. पाहूया हा एक धक्कादायक रिपोर्ट. हे पुण्याचं प्रादेशिक परिवहन कार्यालय. याच कार्यालयात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची नोंद ही आहे, तीही रिक्षाचे मालक म्हणून. प्रादेशिक परिवहन कार्यालयानंच ही माहिती दिली आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या नावे रिक्षा चालवण्याचा परवानाही आहे. संघटनेच्या वतीने या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी प्रादेशिक परवाना अधिकारी अरुण यावला यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि या संबंधित जेवढे अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणचा जो रेपो आहे की बाबा ह्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची फक्त ह्या टेबलवर त्या टेबलवर बदली होती, ह्यांच्या जिल्ह्या जिल्ह्यात प्रत्येकाच्या बदल्या व्हायला पाहिजेत आणि CCTV कॅमेरा यंत्रणा RTO मध्ये कार्यान्वित केली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण CM ऑफ महाराष्ट्र या नावाने पुण्यामध्ये गाडी रजिस्टर होती, मीटरची रिक्षा. ही मीटरची रिक्षा 97 पासून जर रिक्षाचे परवानेच बंद आहेत, रिक्षावाल्यांनाच कुठला न्याय मिळालेला नाही परवान्याच्या बाबत. पण हा परवाना मुख्यमंत्र्यांना इश्यू झाला कसा, हा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे. आणि याची सायबर सेलच्या मागे कसून चौकशी व्हावी आणि याला मुख्यत्वे करून RTO येवला साहेब जबाबदार आहेत. प्रादेशिक कार्यालयातली ही माहिती कोणीतरी बदलल्याचं स्पष्टीकरण RTO ने दिलंय. संगणकाचा पासवर्ड मिळून कोणीतरी ही माहिती बदलल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. पडलेल्या जास्ती कामाच्या ताणामुळे त्याचा कोणीतरी गैरफायदा घेऊन सुद्धा छेडछाड केली असण्याची शक्यता आहे. पण याबद्दल पूर्णपणे पोलिसांच्याकडूनही तपास होईल, NIC कडूनही याचा रिपोर्ट येईल आणि त्यात कुठे हलगर्जीपणा दिसला कर्मचाऱ्यांच्याकडून तर त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. पुण्यामध्ये यापूर्वी स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावावरचं रेशन कार्ड देण्याचा प्रकार घडला होता. अजमल कसाबच्या नावाचं रेशन कार्डही मिळालं होतं. आता मुख्यमंत्र्यांच्या नावाचा रिक्षा परवाना उघड झालाय. या सगळ्या गोंधळामुळे RTOचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. कर्मचाऱ्यांना असलेल्या अतिरिक्त कामाच्या ताणामुळं कोणीतरी फायदा उचलत रेकॉर्ड्समध्ये फेरफार केल्याचा युक्तिवाद प्रादेशिक परिवहन मंडळाकडून करण्यात येतोय. पण पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावानेच थेट परवाना मिळत असेल तर प्रादेशिक मंडळाचा कारभार किती भ्रष्टाचाराने व्यापलेला आहे हेच यातून सिद्ध होतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलास पुरी, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.